मित्रांनो, स्वागत आहे माझ्या गोव्याच्या चौथ्या ब्लॉगमध्ये। गोव्यातील तिसऱ्या दिवशी आम्ही ओल्ड गोवा रेसिडेन्सी हे हॉटेल सोडून श्री नागेशी महारुद्र मंदिर बघण्यासाठी रवाना झालो। त्यानंतर आम्ही श्री मंगेशा टेम्पल बघितले। मंगेशा टेम्पल बघितल्यावर आम्ही अगोडा फोर्ट कडे रवाना झालो। अगोडा फोर्ट बघून आम्ही कंडोलियम बीचकडे निघालो। कंडोलियम बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर व स्वच्छ बीच आहे। येथूनच सिंक्वेरियम बीच पण आपल्याला बघायला मिळतो। कंडोलियम बीचवरून आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजे कलंगूट रेसिडेन्सीवर पोहोचलो। आमच्या रूममधून दिसणारा हा थांग सागर। कलंगूट रेसिडेन्सीच्या व्हाईट बीच रेस्टॉरंटमध्ये आम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला। जेवणानंतर आम्ही समुद्र किनाऱ्यावर
तुमच्या रूममधून दिसणारा समुद्राचा देखाव। सायंकाळी सूर्यास्ताचे दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी कोळ्याचा निरोप घेतला। काय चाललंय? हे काय पाकिटात अस? Thank you।